मोठी बातमी, मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देणं ताबडतोब थांबवा, भुजबळांची मोठी मागणी. मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देणं ताबडतोब थांबवा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी इंदापूर येथील सभेत केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर यावेळी छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केलेला आहे. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, आमची इतर कोणतीही मागणी नाही, असेही भुजबळ यावेळी म्हणालेले आहेत. मराठ्यांकडे 20%, आमच्याकडे 80% मतं आहेत. ओबीसी समाजाला 27% आरक्षण आहे. प्रत्येक जमातीला ब्रँकेट आहे. ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या फक्त 9% मिळाल्यात. आधी 27% जागा भरा, मग इतर गोष्टी करा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे. इंदापूर येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यामध्ये अडचण काय आहे? बिहार करू शकते तर तुम्ही जनगणना का करू शकत नाही? मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायचे आज सुरू झाले आहे, ते थांबवा. न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे जात आहेत आणि ते करून घेत आहेत. आमच्या 27% आरक्षण दिले पाहिजे, पण ओबीसीमधून आरक्षण देता कामा नये. हे जर कोणी ऐकून घेत कोणाला ऐकू गेलं नाही, न्याय आपल्याला मिळाला नाही, तर पडळकर म्हणाल्याप्रमाणे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, असंच करावं लागेल. विचार करणारा मराठा समाज गप्प का? मराठा समाजाच्या मतांसाठी गप्प आहात का? मतं त्यांची आहेत, मतं आमची नाहीत का? त्यांची लेकरं आहेत, मग आमची नाहीत का? असा सवाल यावेळी भुजबळांनी उपस्थित केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे, इंदापूर. परंतु ही जी परिस्थिती जी आहे, या महाराष्ट्रामध्ये विचार करणारा मराठा समाज सुद्धा आहे, पण तो का गप्प आहे हेच मला कळत नाही. का गप्प आहे तो? का बोलत नाही? सत्य परिस्थिती का मांडत नाही? मोठे मोठे नेते आहेत, बोलायला तयार नाहीत. कसली भीती वाटते आहे? निवडणुकीतील मतांची? मतं त्यांच्याकडे आहेत आणि आमच्याकडे नाहीत? अरे त्यांच्याकडे 20% आहेत, आमच्याकडे 80% आहेत. आणि सांगणार काय?